तुझ्या कामाचा असला रुबाब, जिच्या तोंडात जीभ नाही तिला काय, कुणी यावं आणि वाटेल तसं बोलावं. खरंच जानकीचं सुद्धा चुकलंच, पहिल्याच दिवशी तिला तिची पायरी दाखवायला हवी होती. काय तिचा तो तोरा? एकटीच काय बडबडतीयस, कुणाचा तोरा काढतेस? अहो ती संध्या जानकीशी सतत भांडत असते, काय तिचा तो अवतार, काय तिचा तो रुबाब. तेजस्वी आहे मुली, तेजस्वी आहे. वा, नको त्या माणसाचं कौतुक करायची सवयच लागली आहे तुम्हाला. अगं पण तू कशाला चिडतेस तिच्यावर? मला नाही बघ जानकीचे हाल, ऊट सूट घालून पाडून बोलत असते तिला. तिच्याशीच अशी वागते तर साहिलची कशी वागत असेल? भटक भवानी नुसती. अगं हो हो, कशाला बोलतेस तिला एवढं? तिला बोलून काय उपयोग आहे म्हणा, आपल्याच माणसाची शेवटी चूक. खरंच साहिलनी लग्न करायला नको होतं तिच्याशी, चुकलाच तो. हे बघ, मला वाटतं आपण हा विषय बंद करूया का? चुकलं नाहीये साहिलचं असं वाटत तुम्हाला? आता पुरे. मी ना त्या साहिल बद्दल काही बोलली ना की तुम्हाला खपतच नाही अजिबात. अगं प्रत्येक बापानं मागावा असा मुलगा आहे तो. प्रत्येक बापानं मागावा आणि मग त्यांनी संध्यासारख्या पुरुषी लग्न करायचं आणि मग आपण सगळ्यांनी रडत बसायचं. त्यानं संध्याशी का लग्न केलंय माहित आहे का तुला? का केलं? त्याला कारण आपला नाथा. नाथानं त्या पारडी गावामध्ये संध्याशी काय हो, नाथानं संध्याशी अतिप्रसंग केला. शी, काय हे नाथा भाऊजींचं वागणं? पण मग साहिलनी का हो लग्न केलं तिच्याशी? अगं साहिलनं तिच्याशी लग्न नाही केलं, तिनं साहिलला लग्न करायला भाग पाडलं. म्हणजे? जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या बापानं केलेला सगळा प्रताप मी जगजाहीर करीन, पोलिसात जाईन अशी धमकी दिली त्यानं. साहिलला लग्न करणं भाग पडलं. कमाल आहे बाई तिची. पण नाही, मुलीनं असंच असावं. दुसऱ्याच्या पोरी काय वाटेवर पडल्यात असं वाटलं यांना? चला आता संध्याचा कौतुक समारंभ सुरू झाला. आई, आई कुठे आहेस? आता तिच्या समोर काही बोलू नका म्हणजे झालं. ऐका. काय ग, एवढ्या उन्हाची कुठं गेली होतीस? काही नाही, बाहेर गेले होते जरा. अगं पण बाहेर म्हणजे कुठं? नोकरी शोधायला. नोकरी काय वाटेवर पडली? नाही ग, ऐक, इंटरव्ह्यूसाठी गेले होते. अगं पण नोकरीची काही गरज आहे का तुला? बाबा मी लहान नाही आता. नाही नाही, कळलं मला तू आजीबाई झाली आहेस, कळलं मला. हा बाबा, हसण्यावरी नेऊ नका. हा अमेरिकेत किती खर्च झालाय बघितलाय मी, आणि त्यासाठी तुम्ही काय काय केलंय हेही बघितलंय मी. बरं मग तू आता काय करणार आहेस?